Come in. Yeah, तेच म्हटलं किती की मॅडम कशा नाही अजून आल्या. हो सर, आज संध्याकाळपर्यंत पाठवायचं आहे. सर, ही फाईल पारिजात कॉलनी मधल्या रेल्वे क्वार्टर्सच्या टेंडरची आहे आणि ही गुलमोहर कॉलनीच्या प्रोजेक्टची फाईल आहे. सर, बोला. सावकाश. सर, संध्याकाळपर्यंत पाठवायचं. मला सांग, तुझी तब्येत कशी? माझी ठीक आहे तब्येत. मला सांग, ऑफिसला कशी येतेस तू? बसनी, म्हणजे घराजवळच बस स्टॉप आहे, सो 7:20 ची बस असते, त्यानीच येते. त्या अवस्थेमध्ये तू बसनी येतेस आणि जातानाही पुन्हा बसच्या गर्दीत? नाही, तसं नाही सर, म्हणजे बरेचदा अमोल सोडतो मला. आणि पुन्हा घरी गेल्यावरती घरातली कामं सगळी? हो, म्हणजे ऍक्च्युली थोडस काम करते, म्हणजे सासूबाई असतात त्या म्हणतात नको नको, पण मी करते त्यांना थोडी मदत. पण त्या नको करू म्हणतात, त्या का म्हणतात नको करू याचा कधी विचार केलास का? म्हणजे मोठी माणसं घरातली सांगतात, त्याच्या मागे काहीतरी कारण असत, नाही का? हो सर. आता प्रेग्नंट तू आहेस, म्हणजे त्या प्रेग्नन्सीची, त्या बाळाची जबाबदारी तुझ्यावरती आहे, नाही का? नो डाऊट तू ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. पण ऍक्टिव्ह राहणं आणि दगदग करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हो सर, पण लेट मी कम्प्लीट. येणाऱ्या बाळाकडनं अनेक लोकांची अनेक स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी ही तुझी असते. तुझी पण ऐकलं असतं तर सर. एनिवे, एक काम करायचं होता, इथून पुढे तू काळजी घ्यायचीस. इन द सेन्स, जास्ती काम करायचं नाही, दगदग करायची नाही. मला तुझा सुट्टीचा अर्ज लवकरात लवकर हवाय. पण सर, इनफॅक्ट आज संध्याकाळपर्यंत दिलास तर जास्ती बरं होईल. नाही सर, म्हणजे मी देईन, मला गरज वाटली की मी सांगेन ना. आणि ही सुट्टी विदाउट पे असणार नाही, सोडून जा आता. सर, ती फाईल मी ते चेक करून ठेवतो आणि लिंबाळे बरोबर. ओके. येतं की वी आर विथ यू. काहीही लागलं तरी बिंदूकपणे सांगा आणि काळजी घ्यायची. कळलंस? थँक्यू सर. जुई, जुई, अगं काही त्रास होतोय का? नाही नाही, बरी आहे. अगं मग इथं आता बसून झोपण्यापेक्षा नीट झोप ना, कोणी काही म्हणणार नाही दिवसा झोपलीस म्हणून. नाही नाही, असंच बसलो होते, झोप वगैरे नाही येते. तुला एक सांगू का, भूक लागली ना की मग अशी ग्लानी येते. सकाळपासून नीट काही खाल्लेस का? मी बघितलं ना, काय आहे ते गोळ्या औषधामुळे अन्नाची चवच राहत नाही. मी एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी छान आणते, चटणी पोळी आणते. अहो नाही आई, खरंच नको. अगं भूक वगैरे नाही आहे मला. अगं तुला कंटाळा आला असेल, म्हणजे लग्न घर बदलून आता एकदम नेहमीचं घर झालं. आधी खूप माणसं होती पण आता कोणीच नाहीये ना. मी एक काम करते, मस्तपैकी गाणं लावते रेडिओवर. अहो आई नाही, खरंच नको. असं शांत बसलंय ना बरं वाटतंय जरा. जुई, तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुझ्या डोक्यात खूप विचार चालू आहेत. अहो नाही, खरंच असं काहीच नाही. हे बघ जुई, तुला जे वाटतंय ना ते अगदी मनमोकळेपणाने बोल. असा आतल्या आत विचार करशील ना तर मग तुला अजून त्रास होईल ना. नाही आई, असं काहीच नाही. बरं, आता ते सगळं जाऊ दे. मी ना तुझ्यासाठी छान सरबत आणते, म्हणजे अगदी तरतरी. नाही खरंच नको. नाही तुम्ही नका धावपळ वगैरे करू. अगं आता नको काय, पाणी प्यायच्याऐवजी सरबत प्यायचं आहे काय त्यात? मला नको आहे आई, मला हवं असेल तेव्हा
तेव्हा सांगेन मी तुम्हाला. बर. मंथेंडपर्यंत पूर्ण करून टाक. शुअर. ओके, गुड डे. येस, कम इन. बोला लिंबाळे. सर, हे तुमचं इन्व्हॉल्व आलंय. केतकी मॅडम म्हणाले की खूप महत्वाचं आहे, म्हणून लगेच आलो द्यायला. ठीक आहे, जा. आई नमस्कार, मी जुईचे बाबा बोलतोय. अरे बोला ना, काय म्हणताय? मी ठीक आहे. तिकडे घरचे सगळे कसे आहेत? हो, ठीकच आहेत. जुई झोपली का? नाही, झोपली नाहीये. आताच मी तिच्याशी बोलत होते, डोळी मिटून बसली होती. काही नाही, मी फोन तिला करत होतो पण तिने उचलला नाही मला. हो का? मग देऊ का तिला फोन? हा, द्या ना प्लीज. एक मिनिट. हा जुई, अगं तुझ्या बाबांचा फोन आहे. केव्हापासून फोन करतायत? कुठे आहे तुझा फोन? माझा सायलेंटवर आहे फोन. बरं, घे, आत्ता बोलून घे. हॅलो. हा मुन्नू, कशी आहेस बाळा? बरी आहे. आराम करतेस ना? हा, बसलं होतं जरा शांत. आणि वेळच्या वेळी जेवतेस ना? काय औषधं घ्यायची आपल्याला, तर त्याच्यासाठी पोटात अन्न पाहिजे ना. हो. काय झालं बाळा, बोलत का नाही? बोलते ना. बरं बाळा, मी फोन अशासाठी केला होता की उद्या सकाळी मला अर्जंटली दिल्लीला जायला लागतं. कशासाठी? एक अर्जंट काम आलंय आणि ही मीटिंग अवॉइड करण्यासारखी नाही, पण मी लगेचच परत येईन. आणि परत आलो की सगळ्यात आधी तुला भेटायला येईन. आणि मग आपण. हॅलो मुन्नू. हॅलो काय ग, काय झालं? काय म्हणत होते बाबा? काय नाही, सहज केला. जुई, तुझं डोकं दुखतंय का? मी दाबून देते ना. नाही, मी पडते जरा आई, बरं वाटेल. वहिनी, तुम्ही इकडे का बसलात? काय नाही ग, विचार करते. एकांतात विचार करायचा असेल तर ही जागा ठरलेली महाजनाची. अगं तसं नाही ग, पण आज जुई आहे ना, मग तिने बघितलं मी विचार करते, मला काहीतरी त्रास होतोय, तर तिला मग आणखी टेन्शन यायचं. पण एक गोष्ट चांगली, तुम्ही शांत होऊन बसला, म्हणजे धावपळ करत नाही. सगळी धावपळ दगदग मनात चालली. तुला कसला विचार करताय बहिणी तू? अगं जुईचा विचार करते. सकाळपासून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तिचं कशात लक्षच नाहीये. काही बोलायला गेलं तर उत्तर देत नाहीये, नुसती शांत डोळे मिटून बसली. अहो बहिणी, मग
तिने बोलावं म्हणून आपण बोललं पाहिजे तिच्याशी. तिला बोलतं करायला हवं आपण. अगं तेच तर करायचा प्रयत्न करते, पण मग असं वाटतं की तिला आराम करायला पाहिजे. उगीच माझ्या बडबडीचा त्रास नको व्हायला म्हणून मग गप्प बसते. थोडक्यात काय, ती अजून धक्क्यातून सावरली नाही. आपल्याशी संवाद साधण्याचे सगळे मार्ग तिने बंद केले. आपण आणि आपलं जग बस एवढंच ठरवलेलं दिसते. काही नाही, आता पूर्वीसारखी जुई दिसायलाच हवी. अगं पण नलू, तू कुठून आलीस? त्या देसाई वहिनी आहेत ना, त्यांनी बोलवलं. त्यांनी आपल्याकडनं टिफिन नेले होते ना, त्याचे पैसे द्यायचे होते. त्यांनी मला म्हणायला ये, त्यानिमित्ताने गप्पा होतील ना. काय ग, काय झालं? अहो त्या देसाई वहिनी आहेत ना, त्यांच्या मिस्टरांनी ना गंमतच केली. काय सांगते? अगं थांब थांब थांब, ही गंमत ना आतमध्ये जुई समोर सांग, तिला बरं वाटेल. बघूया काय फरक पडतो का. हो चालेल. चल मला एकटीला सांगू नकोस, जुईला पण सांग. जुई तू पण एक. अगं काही गंमतच झाली. आत्ता सांग. हो सांगते सांगते. त्या कमाल देसाई आहेत ना, त्यांच्या मिस्टरांनी कमलच केली. हा नाही नाही नाही, कमल देसाई आहेत ना, त्यांच्या मिस्टरांनी कमालच केली. ही खरी गंमत झाली. तर अशी मिस्टर देसाईंनी कमल केली. कमाल केली. काय नलू ऐकतेस ना जुई. ऍक्च्युली हे प्रेझेंटेशन विवेकने बनवलंय आणि बघून तरी असं वाटतंय की बँकेने ज्या होम लोनच्या स्कीम इंट्रोड्यूस केल्या त्याने आपल्या प्रोजेक्टसाठी बुकिंगला खूप फायदा होईल. आणि ओव्हरऑलच सगळी स्कीमच मला बरी वाटते, ऑफर्स चांगल्या. ठीक आहे, प्रायमा फेसी तरी मला ओके वाटते, पण नवीन स्कीम्स इंट्रोड्यूस करणार असाल तर मेक शुअर बिफोर यू प्रोसीड, 100% खात्री करून घ्या आणि मगच पुढे. ठीक आहे, सांगते मी विवेकला. आणि ह्या प्रेझेंटेशनच्या एक मिनिट, इफ यू डोंट माइंड रीमा, हे आपण जरा नंतर डिस्कस. हो चालेल ना. कॉफी पिणार आहेस? नाही नको. कसला विचार करताय? काही नाही ग, मुन्नूला फोन. ओ अच्छा, हे तर विचारांचं कारण. कशी आहे ती? शांत शांत वाट. पण फोन कशासाठी केला होता तुम्ही? ऍक्च्युली हे सांगायला की मी दिल्लीलाच आलो, ते तिला फारसं आवडलेलं नसावं. असं का वाटतंय तुम्हाला? मी फोन ठेवून दिला. ओ मग परत करायचा ना? प्रयत्न केला नसेल का? फोन उचलत नाही. अच्छा, ऍक्च्युली मी पण तिला फोन करत होते पण तिने माझा फोनच उचलला नाही. मला वाटलं आराम करत असेल म्हणून. अच्छा हे रिझन होत. रीमा मला वाटत निघायच्या आधी एकदा तिला भेटलं बघ. भेटूया आपण तिला डॅड. आणि राधन मी काय म्हणते, आपण तिला घरीच घेऊन येऊया काही दिवसांसाठी. ठीक आहे, आपण ह्याच्यावरती. ठीक आहे, मी येते थोड्या वेळ. येते ना. भाऊजी. वहिनी एकच मिनिट, शेवटचा शब्द वाजत राहिलेला. फक्त पेपर वाचून झालेला आहे माझा. काय शोधता तुम्ही? अहो मिळालं की सांगते. तेच काय मिळालं की? अहो थांबाव जरा, शोधते ना मी. हा कशाला मारत होता? काय शोधते ते तरी सांग. मिळालं मिळालं.
नलू, ए नलू, आले वहिनी, काय? वहिनी तो तुम्ही सापशिडी खेळणार आहात का? आहो नाही, त्याच्या आतमध्ये नाही का दुसरा खेळ आहे तो? हा हा, अच्छा लुडो? हा लुडो, किती खेळायचो मुलांच्या सुट्टीच्या वेळेला, नावच लक्षात नाही त्याच. हो आणि मुलं किती मस्ती करायची ना, ह्याच्यावरून कट्टी वगैरे व्हायची त्यांची. वहिनी आज अचानक कशी आठवण झाली? अग मी म्हटलं आज सगळ्यांनी हा खेळ खेळूया. म्हणजे काय वहिनी, चला सुरुवात करूया. चलू घे चटई. हो हो मी चटई घेऊन येते. अच्छा तर आण जमिनीवरची. काय बोलतात, मला ना आज हिमारेखाची आठवण आली बाबा. अच्छा आज घेऊन जाऊ दे. ऐक या माझा माझा निळा. अगं मला मला निळा पाहिजे. असं काय, मी सांगितलं होतं ना, हा माझा लाल तिकडे गेला. माझा भगवा, मराठी माणूस आहे ना मी, भगवा. भगवा नाही लाल. हा ठीक आहे लाल. चल अहो, पण चार जण लागतात ना खेळायला. अच्छा हा खेळ खेळायला चार जण लागतात? हो म्हणजे काय. नक्की ना? नाही मागे एकदा मी आणि रेखा बुद्धिबळ खेळत होतो दोघ जण, तर नलू आले आणि मला म्हणाले की अहो दोघच काय खेळताय, आम्ही पण दोघी येतो, आपण चौघ जण खेळूया. अरे काही काही बोलताय, मी तुमची गंमत करत होते. आओ चौथी जागा रिकामी, मग जुईला येऊ देत ना. अग हो तू ये ना खेळायला. नाही खेळा ना तुम्ही प्लीज. नाही नाही तू आलंच पाहिजे, तू बस इथे बघू. जुई बघ ना ग, सगळेच जण खेळतात की नाही, ये ना तू. हा ये चल. आता खेळाची सुरुवात जुई करणार. हो हो हे घे, घे सुरुवात कर. अरु पहिल्याच फटक्यात चला सर पुढे पुढे. नाही बस नको. अग हे ना आता सुरुवात केलीस तर कर ना पुढे जरा. नलू हे नलू. आता माझी पाळी मी. हा ए नाही नाही नाही, परत मी एकदा खेळणार नाही. नाही दोन नाही, मला सहा पाहिजे. अग खेळ खेळ चल. खेळ खेळ जुई खेळ. तीन, क्या बात आहे, तीन तीन गरज. हे फुलावर आलं आता काय त्याला काय होत, त्यांनी ते लॉक झालं. मारता येत नाही, मारता येत नाही तिथे. अच्छा असं आहे का. चहा आणू का मी? चहा देण्याचा हक्क फक्त नलूच आहे. तू तिचा हक्क हिरवून घेतलास ना तर तुमचं भांडण होईल. हे ऐकलंस का जोक? मला सांग, चहाचा कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? सांग सांग. किंवा आली काय झालं? काय नाही कोडं आहे साधस. चहाच्या कपाचा कान कुठल्या बाजूला असतो? उजव्या बाजूला. बघितलंस लगेच तिने पाजळेल. अगं चहाच्या कपाचा कान कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो. आला असून पेपर बंद करायला पाहिजे.
फालतू लोग आले नाही नको काकू काय ग काय झालं ना हेलो नाही ती म्हणते की नंतर चहा घे पर आता आपलं भांडण सुरू व्हायच्यात नाश्ता घेऊन जा हो आणते मी घेते ना काकू नंतर प्लीज मला आग्रह नका करू असं काय करते गरम गरम आहे खाऊन घे तेच गरम आहे मी घेईन नंतर तेव्हा ना अगं गरम खाण्यातच मजा आहे घे घे वर आणि लिंबू पण पिळलेला आहे मस्त थांबायला लागत घे 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 हातात दे ना तिच्या खाईल ती हातात दे अगं एक घास खाऊन तर बघ काय अफलातून झाली ती खरंच खाऊन बघ एक घास खाऊन बघ हे बघ असा चमचा घ्यायचा असा खिचडी टाकायचा आणि असा चमचा भरून घ्यायचा आणि असं तोल सावरायचा असं खिचडी सांडू द्यायची नाही आणि असं तोंडाचा आ करायचा आणि तुम्ही लवकर आवरा तुम्हाला जायचंय ना हो